नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे News24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून दोघांनी एकाचा खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे। नगर तालुक्यातील चास येथील फलके फार्म हाऊसच्या पाठीमागे काल दुपारी ही घटना घडली आहे। या संदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात आज दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। हनुमंत नरसू गायकवाड आणि सूरज लक्ष्मण मोरे यांचा आरोपीमध्ये समावेश आहे, तर राहुल कणकाम मोरे असं मयताचं नाव आहे। काल दुपारी 2 ते 3 दरम्यान आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वाद झाले होते। यावेळी मयत राहुल मोरे यांनी आरोपी सूरज मोरे यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले। या रागातून आरोपी हनुमंत गायकवाड आणि सूरज मोरे यांनी दोरीने गळा उडून राहुल मोरे याचा खून केला। त्यानंतर आरोपींनी मृतदेह त्याच ठिकाणी ठेवला होता, तर आज सकाळी आरोपी हनुमंत गायकवाड यांनी शहरातील कोतवाली पोलीस ठाणे गाठत खून केला असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। कोतवाली पोलिसांनी आरोपी गायकवाड याच्याकडे घटनेबाबत अधिक चौकशी केली असता चास शिवारातील फलके फार्म हाऊसच्या मागे घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं। कोतवाली पोलिसांनी नगर तालुका पोलिसांना या संदर्भात माहिती देत आरोपी गायकवाड सह घटनास्थळाची पाहणी केली आहे। त्यानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेला आरोपी सूरज मोरे याला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नगर तालुका पोलिसांनी राहुल मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। तर या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात कलम 302, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री।